भाजपकडून संजय काकडेंच्या मनधरणीचे प्रयत्न, पुण्यातून उमेदवारी न मिळाल्यानं संजय काकडे नाराज. आशिष शेलारांनंतर चंद्रकांत पाटलांनी घेतली काकडेंची भेट. 2019 ची निवडणूक झाल्यानंतर शहांसोबत पवारांची बैठक झाली. मोठ्या उद्योगपतीच्या घरी 5 ते 6 बैठकीत मंत्रीपदही ठरली. पहाटेच्या शपथविधीवर अजित पवारांकडून खुलासा. काँग्रेस छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरेंना मानत नाही. काँग्रेसची भूमिका दलित विरोधी. मिलिंद देवरांचे काँग्रेसवर गंभीर आरोप, तर देवरांच्या आरोपावर पटोले आणि राऊतांचा पलटवार. जयंत पाटील यांची शिष्टाई निष्फळ. जेपी गावित निवडणूक लढवण्यावर ठाम, तर भास्कर भगरेंना पाडण्याचा गावितांनी दिला होता इशारा. दिंडोरीमध्ये महाविकास आघाडीच्या समोर अडचण. महाविकास आघाडीसमोर घटक पक्षानंच फडकावलं बंडाचं निशाण. गावितांच्या नाराजीनं महाविकास आघाडीत डोकेदुखी वाढली. शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरेंना उमेदवारी जाहीर, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे विरुद्ध संदीपान भुमरे होणार लढत. मुख्यमंत्री बनवण्याचं कुणी सांगितलं आधी ते ठरवा. त्यांना वेट लागलं असेल, मला नाही. उद्धव ठाकरेंच्या दाव्यावरून देवेंद्र फडणवीसांचा हल्ला. भाजपला 150 पेक्षा जास्त जागा मिळणार नाहीत. भागलपूरच्या सभेतून भाजपच्या 400 पारच्या नाऱ्यावरून राहुल गांधींचा भाजपवर हल्ला. इंडिया आघाडी स्वार्थासाठी एकत्र आली आहे. देशाच्या नेतृत्वासाठी इंडिया आघाडीकडे चेहरा नाही. 4 जून नंतर ते एकमेकांचे कपडे फाडतील. मोदींचा इंडिया आघाडीवर हल्ला. काँग्रेस म्हणजे विकासाच्या वाटेतील भिंत. वायनाडमध्ये मतदान झाल्यावर सुरक्षित मतदारसंघ शोधावा लागेल. राहुल गांधी वायनाड ही लोक सोडतील लिहून ठेवा. मोदींचा राहुल गांधींवर निशाणा. भिवंडीचे आमदार रईस शेख यांचा समाजवादी पक्षातून राजीनामा. प्रदेश अध्यक्ष अबू आझमींकडे राजीनामा सुपूर्द. अंतर्गत कुरघोडीच्या राजकारणातून राजीनामा दिल्याची माहिती. नारायण राणेंसाठी मनसे लोकसभेच्या रिंगणात. नारायण राणे आमच्या घरचे नेते, त्यांना निवडून आणणारच. मनसेचे नेते अविनाश जाधवांचं वक्तव्य. राज्याला अवकाळी पावसानं पुन्हा झोडपलं. रायगड, सातारा, लातूर, सोलापूर, चिपळूणमध्ये मोठा पाऊस, तर फळबागांना मोठा फटका. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.